नमस्कार, विनाचं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीचे वेफर्स. सर्वप्रथम मी इथे घरच्या बागेतील कच्चे केळी घेतलेले आहेत, आता ते आपण सोलून घेऊयात. सोलण्याआधी हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपले हात चिकट होणार नाहीत व काळे होणार नाहीत. केळी सोलत असताना आपले हात काळे होतात, त्यामुळे सुरुवातीला थोडंसं आपण हाताला तेल लावायचं आहे आणि मगच हे केळी सोलून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आपली केळी सोलून झालेली आहे. तर आता आपण स्लायसरच्या मदतीने डायरेक्ट तेलामध्येच आपण हे केळीचे वेफर्स पाडून घेणार आहोत. जेवढे बसतील तेवढेच वेफर्स आपण तेलामध्ये पाडून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती पातळ असे आपले वेफर्स पडलेले आहेत. मंद आचेवरती आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले वेफर्स एकदम छान कुरकुरीत होतील. आपले वेफर्स तळून झालेले आहेत, आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात. पाहू शकता किती छान वेफर्स तयार झालेत. पुन्हा एकदा आपण वेफर्स पाडून घेऊयात. पाहू शकता तुम्ही वेफर्स किती छान पडलेले आहेत, किती पातळ झालेले आहेत ते वेफर्स. वेफर्स आपले तळून झालेले आहेत, आता ते आपण पुन्हा डिशमध्ये काढून घेऊयात. आता हे वेफर्स गरम असताना त्याच्यावरती आपल्याला तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी आता ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते की जेणेकरून हे तिखट आणि मीठ त्या वेफर्सला व्यवस्थित लागेल. एकदम कुरकुरीत असे हे आपले वेफर्स तयार झालेले आहेत, ते मी आता एका डिशमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान वेफर्स तयार झालेले आहेत. तर केळीचे वेफर्स बनवून तयार झालेले. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.